मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. मी नाशिकला परत आलोय ड्युटी करून. काल रात्री बराच उशीर झाला, खूप लेट झालं, पण बरं झालं की काल पोहोचत होता तरी मला व्यवस्थित गाडी मिळाली आणि मी शिवशाही बसनी आलो आहे, त्यामुळे आरामात रिलॅक्स होत चाललो आहे. तर आता घरी आहे, सकाळ झाली आहे. आज बघूया, कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन केला आहे तर त्याप्रमाणे कुठेतरी ट्राय करू बाहेर जायचं आणि तुम्हाला दाखवू नाशिकमध्ये काही महत्त्वाची अशी काही ठिकाणं असतील ती तुम्हाला दाखवूया, असा प्रयत्न करू तुम्हाला दाखवायचा. तर आता सकाळ चालली आहे, तर आता मी आणि विहान चाललो आहे खाली खाली दूध आणायला. दूध घेऊन येतो, सकाळी मस्त मस्त चहा करायची आणि सकाळची सुरुवात छान करायची आहे. चला जाऊतो, आम्ही जाऊन येतो. चला विहान, चला चला चला. तर विहान आणि मी चाललोय आता दूध आणायला. कुठे कुठे बेटा, कुठे चाललोय आपण? दूध आणायला आहे ना. दूध कोण पित? विहान आहे ना. आम्ही आता जातोय, लगेच जाऊन येतो. विहानला आवडतं बाहेर जायला, त्याला नेहमीच असं वाटतं की त्याला बाहेरच उभं राहू द्या, बाहेरच खेळू द्यायचं. म्हणून तो नेहमी मागे लागत राहतो की बाहेरच जाऊ द्या आम्हाला. तर चला एक चक्कर मारून येतो सकाळी सकाळी खालून. काय घेतलं रे? यांनी बिस्किट घेतलंय तर आम्ही दूध घेतलंय आणि आता पुन्हा चाललोय घरी. तिथं तिथंच विहान मागत होता बिस्किट, तिथंच पाहिजे होतं विहानला आहे ना, कुठं तिथंच पाहिजे होतं. तर झालंय आमचा नाश्त्याचा, थोडी व्यवस्था करून आलोय. आता नाश्ता करू, फ्रेश होऊ आणि जाऊ कुठंतरी. नको देऊ नये बेटा मामाला, मामाला देऊ नये. येस, तुला जे आवडत तेच घेतलं ना फक्त. चला चला द्या मामाला, द्या चला. काय आणलं तू? काय आणलं बेटा विहानसाठी? काय आणलंय? काय आणलं बेटा? येस, काय पाहिजे तुला? दूध बिस्किट. मम्मा देते दूध बिस्किट, गरम करते. तर विहानला लागली आहे भूक, भूक. विहान मागतोय दूध बिस्किट है ना. तर मित्रांनो, आज शनिवार, शनिवार आज सुट्टीचा दिवस आहे. तर आमचा असा प्लॅन आहे, आम्ही नाशिकमध्ये आलोच आहे, तर आमचा असा प्लॅन आहे की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. आणि आज अशी गोष्ट आहे की आज आई आणि दादा गावावरनं येत आहेत आणि ते आता आमच्यासोबत इथं 2 दिवस राहतील. तर त्यांना आपण आम्ही नाशिक थोडं फिरवू आणि नाशिकमध्ये आमचं घर आहे जे नवीन आता कन्स्ट्रक्शन चालू आहे ते पण त्यांना दाखवायचं आहे. नाशिकमध्ये आमचे बरेच रिलेटिव्ह आहेत तर त्या रिलेटिव्हनाही भेटायला जायचं आहे, कारण की बरंच आता कोविड झाल्यापासून, कोविडचा जो पिरियड चालू आहे त्या दरम्यान कोणाशी भेटता आलं नाही. तर आता सध्या थोडं जाऊन रिलेटिव्हला भेटूया, कारण की आई भरपूर दिवसानंतर नाशिकमध्ये येते आहे. तर सर्व रिलेटिव्हही तिची वाट बघतायत भेट घेण्यासाठी. तर आजचा दिवस आई आणि दादासोबत आम्ही बाहेरच घालवू, रिलेटिव्हकडे जाऊ आणि थोडंसं बाहेर एन्जॉय करू. तर बघूया काय काय करू. तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये सांगत राहू की काय आमचा दिवस राहील, कसा राहील.
तर आता आमची झाली आहे तयारी. आता आम्ही जाणार आहेत बाहेर, पण नेमकं बाहेर जाण्याच्या वेळेसच पाऊस आला आहे आणि सर्व आमचं जो प्लॅन आहे दुपारच फ्लॉप झाला. आता नेहमी होत आहे, बट ठीक आहे, आम्ही आता ओला मागूया आणि ओलानीच जाऊ बाहेर. तर बरोबर 10 वाजता निघायचा आमचा प्लॅन होता आणि बरोबर 12 वाजता आम्ही निघतोय. बरोबर आम्ही राईट टाईम तयारी करून निघतोय आता, बरोबर ना? 10 सांगायचं आणि 12 वाजता निघायचं असंच होतं नेहमी. तर ठीक आहे, बट बघू आता निघूया. कुठे जायचंय? बाहेर. चला बाहेर जाऊया. आलोय आता सांदा मिसळला. नाशिकची सर्वात फेमस मिसळ इथं मिळते, सांदा मिसळ खूप फेमस आहे. तर तुम्ही कधी नाशिकमध्ये जर आला तर नक्की इथं व्हिजिट करायला या. ही मिसळ एकच नंबर आहे आणि भरपूर दिवसानंतर तो असे बाहेर आलोय आणि अचानक प्लॅन ठरला सांदा मिसळ जायचा. भरपूर पाऊस असतानाही आम्ही इथे यायचं ठरवलं. खूप चांगलं वाटतं आहे, बरं नवीन इन्व्हायरमेंट, नवीन छान मिसळ. बघूया कशी टेस्ट. दोन मिसळ.
मित्रांनो, आता मी रात्री उसरा उशिरा बाहेरून घरी आलो आहे. मी खूप धमाल केली, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की आम्ही भरपूर धमाल केली. मिसळ जी आहे नाशिकची फेमस मिसळ आहे, साधना मिसळ खूपच अति म्हणजे खूपच जास्ती फेमस आहे नाशिकमध्ये. तुम्ही पाहिली असताना खूप सारी गर्दी असते. आज शनिवार होता त्यामुळेही गर्दी जास्ती होती आणि पाऊस असूनही गर्दी जास्ती होती. तर तुम्ही जर नाशिकमध्ये कधी येत असाल, व्हिजिट करत असाल, तर साधना मिसळला जरूर व्हिजिट करा. खूपच टेस्टी अशी मिसळ आहे, तर तुम्ही नक्की जा. तिथे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या, लहान मुलांना खेळवण्यासाठी खेळण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही नक्की तिथे एन्जॉय करणार, 100% तुम्ही एन्जॉय करणार, तुम्ही नक्की जा. तर आम्ही भरपूर एन्जॉय केलं आणि एन्जॉय करून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर खूप दमलो होतो, त्यामुळे लगेच व्हिडिओ बनवणं काही शक्य झालं नाही आहे. त्यानंतर आम्ही थोड्या वेळानंतर बाहेर गेलो, बाहेर काही मार्केटमध्ये शॉपिंग वगैरे केली. पाऊस चालू असल्यामुळे व्हिडिओ तो शूटिंग करता आला नाही, बट नंतर आम्ही बाहेरूनच पार्सल एक आणलं जेवणाचं, थोडा उशीर झाल्यामुळे. पण छान आम्ही एक पार्सल आणलं आणि जेवण केलं. तर आजचा हा दिवस खूप छान, खूप एन्जॉयबल राहिला. आज खरंच खूप मजा केली, खूप दिवसानंतर. ॲक्च्युली या 2 वर्षानंतर म्हटलं तरी चालेल की 2 वर्षानंतर असं एन्जॉयमेंट करता आलं आहे. आणि आज हे एन्जॉयमेंट केल्यानंतर जाणवलं की नाही, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप सारा आनंद असतो. तुम्ही नक्की बाहेर फिरायचा प्लॅन करत जा. बाहेर फिरायचं, थोडंसं मन मोकळं आपल्या मनासारखं वागलं ना तर खरंच फ्रेश वाटतं. आम्ही भरपूर एन्जॉय केला, तुम्हीही लाईफमध्ये एन्जॉय करा, कुठे फिरायला जा. चला, आता भरपूर उशीर झालेला आहे, 11:30 टाइम झालेला आहे. आज हा व्लॉग इथपर्यंतच राहील, आपण परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.